जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकड्यात घट मात्र मृत्यू दरात वाढच जिल्ह्यात रात्री आलेल्या अहवालानुसार सोळाशे एकवीस नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असून पंचेचाळीस बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे तालुकाने हाय कोरोनाबाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे जावली ऐंशी आज अखेर सहा हजार चौसष्ट कराड दोनशे पन्नास आज अखेर अठरा हजार पाचशे एकोणऐंशी खंडाळा ब्याऐंशी आज अखेर सात हजार आठशे पाच खटा एकशे बहात्तर आज अखेर अकरा हजार एकशे तीन कोरेगाव अष्ट्याहत्तर आज अखेर दहा हजार सातशे सत्तावन्न मान दोनशे चौतीस आज अखेर आठ हजार पाचशे चौदा महाबळेश्वर तेवीस आज अखेर तीन हजार पाचशे अडुसष्ट पाटण शहाण्णव आज अखेर पाच हजार एकशे सत्त्याण्णव फलटण दोनशे सहा आज अखेर सोळा हजार आठशे त्रेसष्ट सातारा दोनशे सत्त्याऐंशी आज अखेर अठ्ठावीस हजार पाचशे ब्याण्णव वाई ब्याण्णव आज अखेर नऊ हजार चारशे छत्तीस व इतर एकवीस आज अखेर सातशे अठरा असे आठ आज अखेर एकूण एक लाख सत्तावीस हजार एकशे शहाण्णव नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आहेत तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे जावली दोन आज अखेर एकशे एकोणतीस कराडसहा आज अखेर पाचशे अकरा खंडाळा दोन आजाखेर शंभर खटाव तीन आज अखेर तीनशे तीन कोरेगाव तीन आज अखेर दोनशे सहासष्ट मान दोन आजाखेर एकशे पासष्ट महाबळेश्वर एक आज अखेर एकोणचाळीस पाटण एक आजाखेर एकशे तीस पलटण आठ आजाखेर दोनशे अठरा सातारा अकरा आज अखेर आठशे सत्तावन्न वाई सहा आज आझाखेर दोनशे चव्वेचाळीस व इतर शून्य असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण दोन हजार नऊशे बासष्ट कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड